नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री कृष्ण देवताय नमः। अधिक मास महात्म्य पोथी अध्याय तिसरा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी रघुराया, नमन माजे तुमचे पाया। करुणा करावी सखया, करा छाया कृपेची। तुमचे कटाक्षे करुन निरसो माजे भव अज्ञान। स्वरूपी लागो अनुसंधान, हेची कृपा दान मज द्यावे। मी बुडतो या भवसागरी, येथून माते काढे सत्वरी। पुढे जे होणे असेल परी, ते सुखे श्रीहरी होऊ का। तरनो पायते साधन, मी तवनेने आनिक जान। परितव चरणी ठेवूनी मन, आरंभिले हे काळक्रमना। श्रोती होऊनी सादर, श्रवण कीजे कथा प्रसार। नूतन कथा म्हणून अव्यर, न कीजे स्वामीया। नूतन हे पद्मरचना, कथा भाग पूर्वी जाना। संमत घेतले पद्मपुराणा, श्लोक जाना तेथेची। एक लक्ष्मी सावधान, मागे निरोपिले गोदान। परिते पाहिजे सुलक्षण, अलक्षण नसावे। असावी सुंदर पौष्टिक, आणि तरी स्वस्तक। दुग्धी जेवी बलाहक, वर्षोतोय अपार। रोड अथवा रोगिष्ट, मृतवत्स नसावे स्पष्ट। किंवा वंद्य असुनी वरिष्ठ, कामानये दानाते। अथवा रोगी व्यक्त शरीरी, दुग्ध न देती तिळभरी। ऐसी धेनु दानाते निर्धारी, योग्य सुंदरी नसे पै। लाटरी खैरडीवरी, एक शृंगी नसावी तरी। आपुले पै आपण प्राशान करी, पान्हा चोरी दोहिता। ऐसे चिया न कीजे दान, दान केले या कवन पुण्य। जैसे अजागळीचे स्तन, दुग्धना शोनित काही। लक्षणयुक्त धेनुवरवी, सहकुटुंबी ब्राह्मणा ते द्यावी। अलंकारयुक्त असावी, दोह पात्रासहित। ऐसे दिदल्या दान, तेने संतोषे जनार्दन। मग ते पावती मोक्ष सदन, यासी संदेह जान असेन। अपात्री केली या दान, तरी ते नरकासी कारण। म्हणून सपात्री ब्राह्मण, पाहुनी दान पै द्यावे। धेनु ते बहुत दुग्धाची, सुलक्षणेक सत्वाची। दान दिल्या ऐशाची, तरी पदवी साची पावे तो। तयांचा जन्म सफळ झाला, आणि सप्तकुळांचा उद्धार केला। इतर दीन पुरुषाला, दान तयाला घडेना। म्हणून या मलमासी जान, अगस्त कीजे गोदान। नारी अथवा पुरुष जान, भाग समान उभयासी। अहो हे धेनु यज्ञाचे नेत्र, आणि यज्ञमुख स्वतंत्र। वरुषे अमृत क्षीर मात्र, जे दुर्लभ सुराते। इंद्रादी सुरवर पाही, म्हणून अमृत असे पाही। परिक्षीर अम्माते प्राप्त नाही, जे भूलोकी अपार। म्हणून समग्र सुरवर, धेनु गात्री प्रवेशले साचार। आणि सरिता अपार, प्रवेशल्या धेनु अंगी। यथर्थी श्लोक संमतीचा, असे हो ग्रंथ तिरीचा। तोची निवेदितो साचा, अर्थतयाचा पाहावा। तव आशंका घेऊन सत्वर, श्रोती बोलिले उत्तर। सर्वगात्री सुरवर, किंक कारण प्रवेश। यतर्थी इतिहास भरवा, श्रोती एक चित्ते परिसावा। जो ऐकता सर्व जीवा, संशय फिटे अनायसे। तरी पैलवान नामे ऋषीश्वर, तपोबळे मुनिवर। कष्टविले जे स्वशरीर, तप अपार आचारदा। तयाची तप सामर्थे, भय उपजले वासवाते। मग प्रेरिता झाला अप्सराते, तपक्षयाते ऋषीच्या। अप्सरा म्हणती अमरेशा, तपाते क्षय कीजे कैसा। परमकोपिष्ट ऋषीराज साधे, कथा अम्मा शापीन। तव आज्ञा देतसे इंद्र, आता तुम्ही जावे सत्वर। पुढे असेल जे होणार, ते सुखे होऊ का। इंद्राचा हा स्वाभाविक गुण, तपाते क्षय करावा जाण। हे पूर्वापार लक्षण, वासवा अंगी असे पै। असो आज्ञा घेऊन अप्सरा, येत्या झाल्या त्या अवसरा। निवास जेते ऋषीश्वरा, महाराज पोल्य वायाते। येऊन या आश्रम निकटी, ऋषीते अवलोकिले दृष्टी। तव तो तपस्वी महाहट्टी, तपश्चर्य बसला असे। तव त्या देवांगना जाना, अवलोकुनी ऋषीराना। चमकत चमकत सन्निधाना, हस्यवदन अवलोकिले। ध्यान विसर्जुनी मुनी, तया ते देखिले नयनी। मग पुसे तया लागुनी, किमर्त कहर मांडिला। आम्ही न मागो कवना ते काही, हा किमर्त पेटला आमच्या डाई। म्हणून क्रोधयुक्त ते समयी, शाप द्यावया उदित। शापोदक कर घेऊनी, अव्वानिले वासवा लागुनी। तो एरीकडे काय झाली करणी, इंद्रभुवनी पैते। वा सिंहासनावरी वासावो, तव खळबळले तयाचा देहो। चंचळ होताची पहा हो, सभवते अवलोकिते। शापोदकाचे सामर्थ्य मोठे, इंद्राचे अंगी उठले काटे। मग पिशाचवत पळतसे नेटे, जेते असे कमळासन। घाबरेपणी ते समयी, ब्रह्मयाचे पदी मस्तक ठेवी। म्हणे आता रक्षिये समयी,
करुणा करा दातारा, कमळासन म्हणे तेव्हा अपराध घडला वासवा, तो साकल्प आम्हा निवेदावा म्हणजे उपाय सुचेल। तव बोले सुरेश्वर पैलव्य ऋषी तपे थोर, तया छळना सत्वर देवांगना प्रेरल्यामी, इतका इकडे वृत्तांत झाला तिकडे ऋषी ते विलंब लागला। म्हणे अजून इंद्र का नाही आला, किमर्त लागला विलंब, काय माझी झाली तपहानी, मलिनता झाली तपा लागुनी, म्हणून ध्यानी विचारुनी पाहत असे, तव इंद्राते न देखी निजासनी, तो तव गेलासे पळुनी, कमळासने आश्वासुनी निजासनी बैचविले, मग ऋषी आणिक उदक घेता झाला निशंक, आव्हानिले कमळ नायक इंद्रासहित ते काळे, तव आसनी चंचल ब्रह्मदेव म्हणे फळला तुमचा प्रादुर्भाव, अम्मासहित ऋषी राव आव्हानिता झाला शापाते, आता उपाय तरी कवन जवळी करावा जनार्दन, मग उभयता तेथून निगते झाले लगबगे, घाबरेपणी येऊन जाण नमिले झाले जनार्दन, मग म्हणती तया लागून रक्षी भय पासुनी महाराजा, जय जयाजी जनार्दना जगपाळका विश्वरक्षणा, हे दयानिधी करुणाघना शारणांगता वज्रपंजरू, पतित पावना हे बिद्रावळी ती सत्य करीजे काळी, आम्ही अपराधी कृपाबळी अम्मा रक्षी दातारा, ऐकोने ऐसे उत्तर बोलता झाला कमळावर, कवने केला तुम्हा ते जो जार तोची प्रकार सांगीचे, तव बोले कमळासन पैलाव्य ऋषी तो तपोधन, तया छळावया लागून अप्सरा वासवे पाठविल्या, परमक्रोधी ऋषी सज्जन शापोदके वासवाते पराभुवन, तेने तो भयभीत होऊन जाण मज जवळी पातला, अम्मी आश्वासले तत्वता तो शाप आला मज भोवता, म्हणून उभयता येतो झालो तव दर्शना, आता कळले तैसे पायी आम्ही रक्षी नाना उपाय, मग बोलता झाला शेषशाई ते समयी सुरेशा ते, एच विषयी प्रथम शिकवन तुम्हा ते निवेद दिसे जाण, जेन छळावे ब्राह्मणा लागून सहसा जाण सुरेशा, ब्रह्मशापे करून या तव संपत्ती गेली विलया, मग ते सागरी काढावया परम कष्ट मज झाले, या लागी कैसा असो ब्राह्मण परी ते माझेची मुख जाण, न कळे तयाचे विद्वान कवने घटी कैसा मी, ऐसे बोलत बोलत क्षण एक अवकाश लागला तेत, तो एरीकडे पैलव्य काय करीत विचारित निज मानसी, म्हणे अद्याप वरी पाही उभयता ते न देखो येथे काही, म्हणून पेटलासे तोडाई उदक आणिक घेतले, विष्णू सहित ब्रह्मादेव आव्हानिता झाला वासवो, तव वैकुंठी देवादिदेव घाबरा झाला निजांगी, म्हणे ऋषीची या भया आले तर तुम्ही लपावया, परिसंग दोष पाहिया अम्मा भोवला तत्काळ, मज सहित तुम्ही दोघे ऋषीने उदक घेतले रागे, म्हणून उठला लाग वेगे कैलास मार्गे पळाला, पुढे पळत असे जनार्दन मागे धावे दाटले दोघे जण, बापशापाचे भय दारुन वाहे भगवान स्वांगे, ब्राह्मण शाप परमद्वाड राजा नहुष केला सरड, नारदाची नारदी लज्जे आड लपत हिंडे चौकडे, ऐसे सांगो आता किती कथा परिसऊ पुढती, ऐसे पळतात त्रिवर्गाप्रती कैलासपती आटोपिला, जोडून या करपुटी नमिते झाले धर्जटी, वाचा झालीसे हिमपुटी बोलता ओठी शब्दने, तव बोले शूळपानी किमर्त अगमन ये स्थानी, अकर्णुनी एसिवानी हसुनी बोले माधव, मग अद्यात्त वर्तमान निवोदिता झाला जनार्दन, वासवे केले विघ्न दारुन आलो धावून या ठाया, ऐसे लाघवी याचे शब्द ऐकुनी हसे वृषभध्वज, उभयतांचे अंतर सहज एक म्हणूनिया, आसने देऊन तिघांसी बैसविले आपणापाशी, तो एरीकडे काय करी तपोराशी पैलव्य तो ऋषीरान, ध्यानी विचारी जो मुनी तव तिघेन दिसती स्वस्तानी, शाप भय गेले पळोनी लपाले लपनी कैलासी, मग शिवासहित ऋषेश्वरी आणिक उदक घेतले करी, अव्हानिताच त्रिपुरारी गेला चांचरी निजासनी, चंचळ देखुनी सदाशिवा गुंडाळीला भस्म बटवा, हे देखुनी रमाधवा हस्य तेधवा नाटोपे, मग मनजी खटावागे हे काय आरंभिले करणी, गाराने सांगवाया यास्तानी आलो धावुनी महाराजा, तुमची तो दिसे ऐसी गती आता जावे कवनाप्रती, कवन निवारीला यतायती म्हणून चिंती संदेह हो। तव बोले सदाशिव तुमच्या कळला भाव, टाकुनी जावे हा ठाव ऐसे वाटे मज लागी, मग सखेद होऊन अंतरी बोलता झाला मुरारी, पुढे कैसी की जे परी हे अंतरी विचारावे, शिव म्हणे माधवासी विचारन सुचे मानसी, काकी ते दोघही एकमेकासी अंतर साक्षी म्हणोनी,
वाढवया ब्राह्मणाचे महिमान, म्हणून मांडिले हे निर्वाण। पुढील जाणोनी कारण महिमान गौतमीचे, मग विष्णू विचारून अंतरी म्हणे एकी जे हो त्रिपुरारी। ब्राह्मणाचा उपाय निर्धारी धेनूवरी चालेना, तरी पाचारुनी धेनू लागी आपण प्रवेशु तिचे अंगी। पुढे होईल त्या प्रसंगी बिलोको अंगी सादर, विचार मानला सर्वाते मग पाचारिले धेनू ते। संकटी रक्षी आम्हा ते म्हणून बोली जे पै झाले, तथास तू म्हणून पाही धेनू वदली ते समयी। मग प्रवेश करते झाले देही एका सर्वही श्लोकार्थ। शृंगमूल्ये गवनित्य ब्रह्मा विष्णु समाश्रितो, शृंगाग्रे सर्वतीर्थनी स्थावराणी चराणी च, शिरोमध्ये महादेव सर्वभूतमय स्थित, ललाटोग्रे स्थिता देवी नासावशे च शनमुख, कर्णयोरश्निश्चैव चक्षुषु शशिभास्करो, दन्तेषु वायव्य सर्वे जीवा वरुणस्थित, सरस्वतीच हुंकारे यमयक्षोच गंडयो, संध्यादत्य तथ्योष्टा ग्रीवा यम मिद्र संमिस्त, साक्षदंग गाच गोमूत्र गोमये यमुनास्थित, त्रयोस्तिष्यतु देवाना कोट्यारोम सुसिस्त। ऐशिया परी सर्व देव 33 कोटी सहित वासव, गंगा यमुनादि सर्व वास सर्व करीते जाणे, तैपासुनी धेनु अंगी वास असे हो नवांगी। पुढे वर्तलिया प्रसंगी अवधान दिजे, एरीकडे पैल्यव मुनी अव्वानिता न देखे कोणी, पुढे अवलोकी जो नयनी तो देखे नयनी धुनेते, अवगे निरुखून धेनु ते तव धेनु अंगी सर्व देवते, अवलोकिता पावला विस्मयाते म्हणे आता कौते करावे। मग विवेका आठवून अंतरी तया धेनु ते नमस्कारी, विवेका ऐसा सहा करी आणिक नसे क्रोधाते, क्रोध आलिया शरीरी अनार्थाते उभा करी, तेथे विवेक तो आवरी निवारी जो अनार्थाते, विवेक करुणी पाहो क्रोधे शांत केला देहो। मग तया प्रसन्न महादेव सर्व देवा सहित पै, पुरवून ऋषीची मनकामना वाहून गेला वैकुंठ भुवना। ऐशीय कथा श्रोते जनना परिसिविले जाना शास्त्राधारे, म्हणून या मलमासी दान द्यावे धेनुसी, स्त्री अथवा पुरुषासी लाभ उभयासी समान, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र एही दान करावे पवित्र। पाहुनी ब्राह्मण सपात्र यथायोग्य दान कीजे, तयायोगे पुण्यवंत देह पापाचा तो होय क्षय, म्हणून सुलभ उपाय धेनु सेवा निवेदिली। अनेन विधिना धेनु यो विप्राय प्रयच्छति सर्व काम समृद्धात्मा विष्णु लोके महीयते, सर्वेषामपि पापाना ज्ञाता नाम विजानत प्रायचित्त मंदी प्रोक्त मृषिभिस्त दर्शिभिः। ऐसिया परिश्रोतिया ते कथा निवेदली संता ते, न्यूनपूर्ण जेते क्षमात्मा ते कृपावंते पैकी जे, माझे सरते हे बोलणे जैसे खऱ्या माझी खोटे नाने, मिळविती जेवी कुजणे तेवी बोलणे पै माझे, व्यासोक्तवाणी खरे नाने तोची श्लोकार्थ अनुभवावे, सरता केला प्राकृते जाणे नवे बोलणे परदीचे, मी नवे कविता कुशळ नाही संस्कृत वाणी निर्मळ, सर्वापरी मी अमंगळ संती सांभाळ पैकी जे, नाही उद्योग व्यवसाय काही तपश्चर्या न घडेची देही, म्हणून काळक्रमने सत्व पायी उदेला देही उद्धारू। परिबुद्धिदाता तो समर्थ शिरावरी माझ्या रघुनाथ, वदता वदविता तोची येत बुद्धिदाता निर्धारे। स्वस्ती श्री मलमास महात्म ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित तृतीयाध्याय गोडहा इति तृतीयाध्याय। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तृतीयाध्याय समाप्त।